आज आपण खूप छान अशी नवीन पद्धतीने शिळ्या चपातीपासून नाश्त्याची रेसिपी करणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने होणार आहे आणि खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि कमी वेळेत बनणारी आहे. तर बऱ्याच वेळेला काय होतं, आपण जास्त अशा चपात्या करतो आणि ते शिळ्या चपात्या राहतात. मग शिळ्या चपात्या राहिल्यानंतर आपण काय करतो, ते फेकून देतो. मग ती न फेकून देण्यापेक्षा खूप छान असा चटपटीत असा नाश्ता करणार आहोत त्या शिळ्या चपात्यापासून. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की बघा, खूप छान होणार आहे आणि खायला एकदम मस्त लागणार आहे. आणि हो, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघू शकता मी इथे शिळ्या चपात्या 3 घेतलेले आहे. तुमच्याकडे 3 किंवा 4 असले तरी पण चालतात. तर इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि ह्या बटाट्याला मी 3 शिट्ट्या दिलेल्या आहेत, कारण की इथे चांगले असे बटाटे उकडून घ्यायचे. आणि आता इथे काय करायचं, हे बटाटे आपण साईडला असं ठेवून देणार आहोत आणि इथे एक अशी खिसणी घ्यायची आणि त्या खिसणीवर असा बटाटा खिसून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित असा हा खिसून निघतो. तर सर्व बटाटे आपण असेच खिसून घेणार आहोत. तर इथे आपण तिन्ही पण बटाट्याचे छान खिसून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये इथं मी 1 चमचा सांबार मसाला घेतलेला आहे, तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. सांबार मसाल्याने कसं खूप छान अशी चव येणार आहे. आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं. आणि इथं मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, ते लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचं. आणि हे काय करायचं, सर्व असं हलवून घ्यायचं. हे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं हलवायचं. हे चांगलं बटाट्यामध्ये हे सांबार मसाला मिक्स करून घ्यायचा. तर इथे बघू शकता आपण बटाटा आणि सांबार छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये मी इथे एक कांदा घेतलेला होता, तो असा उभा चिरून घेतलेला आहे, तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि इथं मी ओला नारळ घेतलेला आहे, तशा अशा बारीक चकत्या करून घेतलेल्या आहेत. इथं तुम्ही सुका नारळ असला तरी पण वापरू शकता. आणि इथं 10 बारा अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ती पण ह्याच्यामध्ये टाकायच्या. त्याच्यामध्ये थोडस पाणी वतायचं आणि बारीक अशी ह्याची पेस्ट करून घ्यायची. तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपण छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे. आता जी आपण नारळाची पेस्ट करून घेतली होती ना, ती ह्याच्यामध्ये ओतून घ्यायची. आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे. अर्धा चमचा हळद टाकल्यानंतर इथं अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची. आणि इथे एक हिरवी मिरची घेतलेली आहे, ती बारीक अशी चिरून घेतली आहे, ती पण ह्याच्यामध्ये टाकायची. आणि थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची. आणि इथं मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला इथं सगळं असं बेसन पीठ टाकायचं नाही, लागेल तसंच आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर इथं मी 2 चमचे हे बेसन पीठ टाकलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. आणि हे मिश्रण सर्व असं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण सर्व असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपलं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि हे मिश्रण जर तुमचं असं जास्तच पातळ झालं तर ह्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं, म्हणजे थोडंसं असं घट्टपणा येतो. इथे मी एक शिळी चपाती घेतलेली आहे. आता जे आपण बटाट्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ना, ते काय करायचं, असं चपातीला सर्व असं लावून घ्यायचं. इथं असं चपातीला व्यवस्थित असं लावायचं सगळ्या साईडनी. आणि तुमच्याकडे चमच्याने पण असं लावू शकता किंवा हाताने पण असं लावू शकता. तर व्यवस्थित असं सगळीकडून हे लावून घ्यायचं. तर इथे बघू शकता मी हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं हे मिश्रण लावून घेतलेलं आहे. आता जी आपण नारळाचं चटणी केलेली होती ना, ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची आणि ती पण अशी व्यवस्थित लावून घ्यायची चमच्याच्या सहाय्याने. आणि सर्व चपातीला अशी व्यवस्थित लावायची. तर इथे बघू शकता मी सर्व असं मिश्रण हे लावून घेतलेलं आहे. इथं गॅसवर एक मी पॅन ठेवलेलं आहे. पॅन आपला गरम झालेला आहे, त्यामध्ये आपण थोडस तेल टाकणार आहोत. तेल हे असं पसरवून घ्यायचं चमच्याच्या साह्याने. इथं तुम्ही तव्याचा पण वापर करू शकता. आणि तेल चांगलं असं थोडस गरम होऊन द्यायचं. तर इथं तेल पण आपलं चांगलं असं गरम झालेलं आहे. तर आता आपण जे चपातीला लावून घेतलेलं होतं ना, ते आपण आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. असंच टाकून घ्यायचं आणि ती साईड चांगले लाल करून होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत. आणि याला काय करायचं, गॅस हा मध्यम ठेवायचा, म्हणजे खालची साईड पण चांगली अशी भाजून निघते.
आणि हो हा नाश्ता ना खूपच छान होणार आहे, खायला एकदम मस्त लागणार आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना असा आवडणार आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, खूप छान होणार आहे। आता इकडची साइड आपण पलटी करून घेणार आहोत आणि दोन्ही साइडनी छान अशी लालसर होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे। तर हे बघा मस्त अशी इकडून पण ही आपण साइडनी छान अशी भाजलेली आहे। आता खालची साइड थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे छान अशी कडक पण होते। तर हे बघू शकता दोन्ही साइडनी छान अशी लालसर होईपर्यंत आपण हे भाजून घेतलेले आहे आणि ही छान अशी झालेली पण आहे। बघू शकता मस्त असा आपला शिळ्याचा पाटी पण नाश्ता असा तयार झालेला आहे। घरी नक्की ट्राय करा, खायला पण एकदम मस्त लागणार आहे। आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा। चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।